नमस्कार. आपल्याला माहिती आहे की कोविड 19 प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने 12वीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भामधला निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता होती, त्यांची सुरक्षितता ठाणं हे आमची प्राथमिकता होती आणि त्यानुसार आम्ही परीक्षा रद्द केल्या. आता आम्ही आपल्या सगळ्यांसमोर 12वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं असणार आहे आणि गुणदान कशा पद्धतीने केलं जाणार आहे या संदर्भामध्ये बोलण्यासंदर्भामध्ये आपल्या सर्वांसमोर आलेली आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की हे करत असताना मागील काळामधली परिस्थिती ही एकदम असाधारण अशी परिस्थिती होती. अशा असाधारण परिस्थितीमध्ये विविध माध्यमातून आपण मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापन कसं केलं पाहिजे, प्रॅक्टिकलचे मार्क कसे घेतले पाहिजेत या संदर्भामध्ये विविध तज्ज्ञांशी, शिक्षकांशी, मुख्याध्यापकांशी आम्ही चर्चा घेतल्या आणि या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला काही सूचना सुद्धा प्राप्त झाल्या. मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानते आणि आपल्या सगळ्यांना मी ह्या असाधारण अशा परिस्थितीमध्ये आपण जे 12वीचं मूल्यमापन करणार आहोत ते कशाप्रमाणे मूल्यमापन असणार आहे हे सांगू इच्छिते. त्यामध्ये इयत्ता 10वीचे गुण आपण घेणार आहोत. इयत्ता 10वीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेला 3 विषयाची सरासरी गुण म्हणजे आपण 3 विषयाचे बेस्ट असणार आहे त्यांच्या सरासरी गुणांना आपण जवळपास 30% जो आहे तो आपण त्यांना वेटेज देत आहोत. इयत्ता 11वीची जी परीक्षा असणार आहे तर इयत्ता 11वीच्या परीक्षेमध्ये वार्षिक मूल्यमापनातील विषय निहाय गुण यांना आपण जवळपास 30% जो आहे तो भारांश म्हणजे त्यांना वेटेज देत आहोत. त्याबरोबर इयत्ता 12वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचणी, तत्सम मूल्यमापन यासाठी विषय निहाय गुण आपण त्यांना 40% वेटेज देणार आहोत. म्हणजे आपण 10वीतले जे 3 विषय बेस्ट आहेत त्यांना 30% वेटेज देत आहोत. 11वीचं जे वार्षिक मूल्यमापन केले त्याला 30% आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जे अंतर्गत मूल्यमापन आणि जे प्रॅक्टिकल होणार आहे त्याच्यामुळे असे 40 गुणांना आपण वेटेज देत आहोत. मला सांगायला पाहिजे की ह्या 10वीच्या आणि 11वीची जी परीक्षा आहे त्या परीक्षा ह्या कोविड परिस्थिती येण्याच्या पूर्वी झालेल्या परीक्षा आहेत. त्यामुळे याच्यामध्ये येणारं जे मूल्यमापन असणार आहे ते मला वाटतं की योग्य पद्धतीचं त्या काळामध्ये आलेलं मूल्यमापन असणार आहे.